ह्या चटणीसाठी इथे मी 5 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटोच्या देठाचा भाग जाड असल्याने तो भाजायला वेळ लागतो, यासाठी हा भाग खाली ठेवा। सोबतच 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 अख्खा लसूण ठेवा। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून सर्व बाजू व्यवस्थित भाजल्या जाव्यात, यासाठी टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि सोबतच लसूण सुद्धा आलटून पालटून भाजून घ्या। ह्या चटणीसाठी टोमॅटो घेताना लाल भडक रंगाचे छान पिकलेले आणि कडक असलेले टोमॅटो निवडून घ्या आणि तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घ्या। तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांची चव चटणीमध्ये छान उतरते। ही चटणी थोडी झणझणीत असेल तरच खायला छान लागते, परंतु जास्त तिखट खाणे तुम्हाला आवडत नसेल तर मिरच्यांचे प्रमाण कमी घाला। अशा प्रकारची जाली स्टँड तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी टोमॅटोच्या आतमध्ये सुरी घालून डायरेक्ट गॅस फ्लेमवर अशा प्रकारे फिरवत फिरवत एक एक टोमॅटो भाजून घ्या आणि लसूणसुद्धा चिमट्याने पकडून अशाच प्रकारे भाजून घ्या। मिरच्यासुद्धा तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता किंवा अशा प्रकारे तव्यावर भाजा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर लसणाच्या वरची साल काढून घ्या। नंतर थोडा पाण्याचा हात घेऊन मिरचीच्या वरील काळा असलेला भाग आणि देठसुद्धा काढून घ्या। तर एवढ्या वेळामध्ये टोमॅटोसुद्धा थंड झाले आहेत। थोडा पाण्याचा हात घेऊन यावरील सालंसुद्धा काढून घ्या। लो टू मीडियम गॅसवर भाजल्याने सर्व बाजू व्यवस्थित भाजून यावरील सालंसुद्धा हे बघा पटापट निघतात। नंतर सर्व टोमॅटो अशा प्रकारे बारीक कापून घ्या, मिरच्यासुद्धा कापून घ्या। नंतर कापलेल्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या। सोबतच थोडा कोथिंबीर कोवळ्या देठांसकट घालून हा सुद्धा मिरची आणि लसणासोबत ठेचून घ्या। हे तुम्ही मिक्सरमध्ये न फिरवता अशा प्रकारे खलबत्त्यामध्येच ठेचून घ्या, कारण त्यामुळे चटणीला खरी चव येते। तर हे बघा अशा प्रकारे थोडं जाडसरच ठेवा। नंतर एका मोठ्या बाउलमध्ये चिरलेले टोमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा जिरेपूड घाला। जिरेपूड तुमच्याकडे नसेल तर लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ठेचून घेताना सोबतच त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मॅशरने मॅश करा, म्हणजे टोमॅटो छान बारीक होऊन सर्व साहित्यसुद्धा एकमेकांसोबत व्यवस्थित मिक्स होतील। मॅश केल्यानंतर थोडा कोथिंबीर घालून मिक्स करा। तर ही बघा, एकही थेंब तेल न घालता भाजक्या टोमॅटोची चटणी चपाती, भाकरी किंवा भातासोबत तर अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लवकरच भेटूयात, धन्यवाद।